आज दसरा आहे. हिंदू धर्मात दसऱ्याला खूप महत्त्व आहे. तसंच सर्व धर्मातल्या लोकांनाही रावण दहन पाहायला आवडतंच. दसरा हा सण सर्व लोकांना एकत्र आणतो हे तर आपल्याला माहीतच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे दसरा आपल्याला शिकवतो चांगलं हे नेहमी चांगलंच असतं, चांगलं नेहमीच वाईटावर विजय मिळवतं आणि प्रकाश हा नेहमीच अंधारावर विजय मिळवतो. हा सण वाईटाच्या शक्तीवर चांगल्याच्या शक्तीचा विजय दर्शवतो. जर आपण पौराणिक काही कथा पाहिल्या तर असे म्हटले जाते, म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दुर्गादेवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्याचप्रमाणे याच दिवशी प्रभू रामाने राक्षस राजा रावणाशी युद्ध करून त्याचा पराभव केला होता. या दोन्ही घटना सांगण्याचा उद्देश एकच आहे, अंधारावर प्रकाशाचा, असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याचा परिणाम होतोच. म्हणून आपण पाहतो लोकांचा विश्वास भिन्न असला तरी ते संपूर्ण देशात सर्व सण आनंदाने साजरे करतात आणि जे अशा प्रकारचे सण उत्सव असतात ना ते कायम पॉझिटिव्हिटी देतात. या दिवसांमध्ये घरामध्ये फार आनंद वाटतो, राहावंसं वाटतं घरांमध्ये. बाहेर जेव्हा आपण हॉस्टेलमध्ये वगैरे असतो तेव्हा पण असं वाटतं की काही नाही, पण आपण सणावाराला घरी पाहिजे होतो. कारण खरंच घरामध्ये सण असले किंवा काही कार्यक्रम असला की खूप जास्त छान वाटतं, पॉझिटिव्हिटी येते. तुमच्याशी बोलता बोलता माझी रांगोळी पण होत आली. हे बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की रांगोळी का काढावी. रांगोळीला मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि तसंच सुशोभीकरणासाठीसुद्धा रांगोळी काढली जाते. असं देखील म्हटलं जातं की रांगोळी ही घरात येणाऱ्या अशुभ शक्तींना घरात येऊ देत नाही, ती त्यांना बाहेर चाडवते. त्यामुळे दारामध्ये रांगोळी काढली जाते. प्रत्येक सणावाराला किंवा काही विशेष कार्यक्रम असेल तर आपल्याकडे रांगोळीला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. त्याची कारण हेच आहे. मी काढलेली ही रांगोळी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आज मी इथे गाडीला हार घालत आहे. आज शस्त्रे आणि उपकरणे यांची पूजा केली जाते. तसेच विद्यार्थीसुद्धा त्यांच्या वह्या पुस्तकांची पूजा करतात. का तर विद्यार्थ्यांचं शस्त्र म्हणजे त्यांच्या वह्या पुस्तकच असतात ना. हे बघा, गाड्यांना हार घालून झालेले आहेत. कुठला सण असला किंवा काही कार्यक्रम असला आणि थोडेसे जर घरात चेंजेस केले तर खूप सुंदर दिसतात. जसं आपण एखाद्या टेबलवरती बघा, आता मी करती आहे, टेबलवर डेकोरेशन केलं, काही नवीन केलं किंवा कॉर्नरला डेकोरेशन केलं तर ते खूप छान आणि उठून दिसतं. थोड्याशाच फुलांनी पूर्ण हॉलची शोभा वाढते, सुंदर वाटतं ते सगळं. हे बघा, तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे मी हॉलची मध्ये डेकोरेशन करते आहे. हे बघा, पहा आता हे किती सुंदर दिसत आहे आणि होत पण आलंय. करायला पण खूप सोपं जातं हे, काही फारसं ट्रिकी किंवा अवघड पण असं काही नाही आहे. थोडेसे फुलंच मांडले ते सगळंच मस्त दिसून येतं. आणि हे पहा, मी एक रॅक आहे आमच्याकडे,
त्याच्यावरती पाणीपुडा ठेवला आणि त्याच्या आजूबाजूला सुद्धा फुलं टाकत आहे. ते पण खूप सुंदर दिसेल पूर्ण झाल्यावर. हे आता पूर्ण होत आलेलं आहे. पहा आता हे किती सुंदर दिसेल. सुमेध सीमोल्लंघनाला जाऊन आलेले आहेत, त्यामुळे आईने त्यांच्या अंगावरून भात आणि त्याच्यावर गुलाल टाकून त्याचा मुटकळा करून ओवाळून टाकला आणि त्यांचे पाय धुतले आणि बाबांचं आणि सुमेधचं औक्षण केलं. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया उद्या. बाय.